केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर, आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार, उद्या रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीची बैठकही होणार. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंची दादरमधल्या चैत्यभूमीला भेट, बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट देत केलं मानवंदन. महाराष्ट्रातील बौद्ध मतदारांना आकर्षित करण्यासाठी किरेन रिजिजू आता मैदानात. भारतातल्या नागरिकांना सरकारनं सुविधा दिल्या आहेत तरीही मुस्लिमांची मतं काँग्रेसला का पडतात, काँग्रेसनं मुस्लिमांची वोट बँक बनण्याचा प्रयत्न करू नये, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं काँग्रेसला आवाहन. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पुन्हा विदर्भाच्या जागांवर चर्चा, महाविकास आघाडीतील पक्ष विदर्भातील अधिकाधिक जागा आपल्याला मिळाव्या त्यासाठी प्रयत्नशील, ठाकरे गटही विदर्भातल्या जागांसाठी आग्रही. निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी, उद्यापासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, काँग्रेसकडे 1688 इच्छुक उमेदवारांची यादी. महाविकास आघाडीत निवडून येण्याच्या क्षमतेवर जागा सुटणार, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी वक्तव्य केल्याचं विश्वसनीय सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उद्या पुण्यामध्ये मेळावा, पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार, पुण्यातील आमदार आजी माजी नगरसेवक सर्व मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.